प्रॅक्टिकली विचार केला आत्ताचा लाख तेव्हाचा रुपया, आत्ताचा लाख तेव्हाचा रुपया, अशा हिशोबानं तुकोबराईची 65 लाखाची सावकार केली. आपला 2 BHK, एक फोर व्हीलर आणि एक बुलेट, तरी वाटता वाटताच करीतो हप्ते फेड पुन्हा वाजेव. मला एक सांगा, तुम्ही गाडी स्वतःसाठी घेता का लोकांसाठी घेता रे? हे आजकालची माणसं स्वतःसाठी गाडी घेत नाहीत, त्याची जळवायची म्हणून गाडी घ्यायची. त्याने घेतली वय दोन एक करी किन, पण घेईनच. अरे इकून घेण्यात मजा आहे का? आणि बरं का माय बापो, हे लोकांना काही घेणं देणं नाहीये तुमचं. हे लोकांना गाडी आणलेली बी सांगू नका, आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेने लिहिलेली बी सांगू नका. कसं असतंय, आणलेला स्टेटस ठेवला की गेलेली त्याच्या आधी कळत असत, म्हणून आणलेला स्टेटस ठेवायचा नसतो महाराज. ठेवणं स्वतःसाठी रे, लोकांसाठी जगायचं का? अरे हे लोक गुरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली, काळी केली तरी म्हणतात अयो यानं बरी केली. मग काय ब्रह्मचर्य राहो का? ही बायको करू देत नाही तर जीवन जगू देत असते. माझा स्व अनुभव सांगते, मी जर शांत कीर्तन केलं लोक म्हणतात मी आवड आठवत निस्तच उभं राहत होत आणि काय त्याला कळाय. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं गेल तो कीर्तनाला येत काय नाही, नाचू नाचू चिरे होत. मग करू काय, मरू का? अरे तुम्हाला कसं जमत नाही र, कसं दारू बी पिऊ देत नाही तर माय बी घालू देत नाही. ह्यांचं ऐकलं तर मरावंच लागल, पर्य कीर्तन सोडावंच लागल, करूच द्यायची नाही ती. मरू दे रे, यांनी सांगावं ना आपण नाचव काय नटनटे आहे काय? परमार्थ तोच आवडे देवासी तो ऐका. अरे आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो देव सोबत आहे ना, ते काहीच करू शकत नाही रे. यांना काय बोंबलायचं ते बोंबलो का? कुणी म्हणलं की नाही हो त्या अक्कत पाडीच्या सप्तामध्ये शिवला तरी पटल्याचं कीर्तन ठेवलो? ते म्हणणार आहे त्यांनी ठेवलंय पण ती येईल काय? म्हणजे यूज तर पोटात गोळा, काही गरज आहे का? घेणारा दारी घेईल, देणारा पाकिट देईल, करणार करील, तू का तोंडाची बाब घाली होतो? हिची निगेटिव्हिटी पर्सन आहेत ना, निगेटिव्ह पर्सन आहेत ना, इतकी निगेटिव्हिटी पसरवतात ना. सकारात्मक भावना जगण्याचं बळ वाढवते. नाही चांगलं झालं तरी बोला तरी की. कोरोनात जेवढी लोक मिली तुम्हाला काय वाटतं, रोगानं मिली का हो दादा? आरती तर बोलण्यानं मिली, दोन चार आपण मानली घर वाचली. ते म्हणतात आम्ही कशी मारली ताई, बिचारा पाहुणा पॉझिटिव्ह आला, धीर वाटव म्हणून त्याला तुम्हाला फोन केला. दादा पॉझिटिव्ह आलो रे. हा ऐकून म्हणला बाबा पॉझिटिव्ह आला, मी मध्येच मेलो ती. लय बेकार असत रे, कुत्र हाल खात नाही रे, बायको जवळ येत नाही रे, कुणीच लई विचारित नाही. डॉक्टर मी लय बेकार नसलं तरी हाय म्हणतात रे, किडण्या करून घेतात रे, दवाखान्यात जाण्यात मजा नाही रे, त्याच्यापेक्षा मेलेलं बरं. सकाळी मेलो ती, खरं सांगा रोगानं मेलो का? याच्या फोन न मेलो महाराज, नसता फोन केला की जगला असतं म्हणून. का बरं, का वाईट का बोलायचं? अहो कर्म छोटं असो ना तर मोठं ती करताय ना मारा. कीर्तन कुणाचंही असो त्यानं ठेवलंय का नाही? अरे आपलं नाव सत्ता करणाऱ्यात पाहिजे ना, बंद पाडणाऱ्यात नाही. हे कळलं त्यालाच कळलं. मग असला करण्यापेक्षा करायचं. अरे करतोय ना बाबा, कसला का व्हायला करतोय का नाही, प्रयत्न तरी करतोय. प्रयत्नाला फार महत्व आहे माऊली, कर्माला फार महत्व आहे. छोटं असो नाही तर मोठं महत्वाचं नाहीये, तुम्ही करताय ना सत्यतेने ते महत्वाचं आहे. तुमच्या सत्याने जग नाही बदलणार, तुम्ही तरी बदलाल का नाही? पर लोकांसाठी करायचं काय आपल्याला? अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता आहे ज्यामध्ये एक दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते, हत्ती सिंह घोडे लांडगे सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. विझेल का? विझेल का माऊली? लोक हसतात हो, अक्कले का म्हणतात तुला एवढं सजीव तुझा? लोक मलाही म्हणतात तीच वरच आहे ना, लईच बोल ते. तुला काय वाटत, तू बोलणार ना आम्ही सुधारणार? तुम्ही नाहीच रे दादा सुधारणार, पण लोक सुधरावी म्हणून मी कीर्तन करीतच नाही. दोन चार बिघडून येऊन कीर्तन करते महाराज. तुम्ही सुधरले ना, तुम्हाला काय सुधारवायचं माऊली? लोक म्हणले एवढं सजीव ग तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे. चिमणी म्हणली दादा खरं आहे तुझं. नाही दादा खरंच आहे तुझं. अरे भले भले पळून गेले माझ्या चोचीतल्या पाण्यानं कुठं जंगलाची आग विझणार आहे का? पण खरं सांगू का दादा, मी विचार केला आहे माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. म्हणून आपलं
पाहिजे बंद बांधणाऱ्या. आता कळलं महाराज. म्हणून आम्ही हरीचं नाम घेण्याने आम्हाला काही फायदा होईल याच्यापेक्षा आम्ही जे जगतोय त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं होईल हा विश्वास आहे. म्हणजे आम्हाला काय विश्वास आहे, देवाचं नाव घेऊन चांगलं वाचाल का नाही पण वाईट तरी होणार. तरले तरती हा भरे बसा नामधारकाचा विश्वास आहे आम्हाला. म्हणून आम्ही म्हणतो ज्ञानदेवे वैष्णव मोठा विठ्ठल नामे. मला कधी कधी प्रश्न पडतो योगियांचे योगी असणारे ज्ञानोबार आहे जेव्हा नामाचा प्रचार करतात योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. दंभ म्हणजे जे नाही ते भासवणं. दंभ म्हणजे जे नाही ते भासवणं. विनाकारण लोकांना चुकीच्या फांद्यात पाडायचं नाही बरं का माय. जो महाराज तुम्हाला म्हणतो खडीसाखरीवर सोमवार करण लौंगीवर गुरुवार कर त्याला आंधारात नेऊन ठोक महाराज नाही भामटा येतो. अतिविषय सेवावा का सर्वथा निरोधावा नाही. पोटापेक्षा कमी खायचं नाही पोटापेक्षा जास्तही खायचं नाही. शरीराला आणि मनाला त्रास देऊन परमार्थ होत नाही. जयाचे अहिक दळ नाही तयासे परित्रपुसे काही ज्ञानोबाराय वर्णन करतात. अहिक म्हणजे जीवन, अहिक म्हणजे जगणं म्हणूयात आपण जगणं. अहिक धड म्हणजे सगळ्यात कमीतला कमी शब्द धड. धड नाही होती धड बोलत नाही वागायचं मरू द्या धड हे धड नाही. धड म्हणजे कमीत कमी कमीत कमीत कमी. अहिक म्हणजे जीवन. ज्याचं जगणं धड नाही त्याला आपण ज्ञान विचारायचं का, त्याला आपण पतित विचारायचं का, त्याला आपण पावनतेची व्याख्या विचारायची का? नाही. मग आम्ही कुणाला विचारावं? तर ज्यांनी आपलं जीवन स्वमर्जीने जगलं तो खूप बरा आहे. वैकुंठ गमन स्वमर्जीने नाही बाबा जल समाधी स्वमर्जीने. अरे ज्ञानोबार आहे समाधी संजीवन स्वमर्जीने आपल्या हातात आहे ना. ज्ञानोबार आहे अजूनही जिवंत आहेत नाथ बाबा अजूनही जिवंत आहेत. विचाराप्रमाणे त्याच्यासाठी माणूस जिवंत पाहिजे संत जिवंत आहेत हे कळायला. कळतंय का? अहो संतांसारखा तेजस्वीपणा अजून कुणाच्या मुखावर दिसला का हो माऊली? कुणीतरी माऊलींना म्हणावं का हो ज्ञानोबार आहे काय सुंदर दिसता हो. पाहिजे तेवढी संपत्ती घ्या पण तुमच्यासारखं दिसणं सांगा बाबा काय करावं लागेल कुठल्या ब्रँडचं साबण वापरावं लागेल की तुमच्या इतकं गोड दिसत आहे. मेकअप आहे का एच डी मेकअप आहे का एवढे ज्ञानो बरं म्हणजे सगळं जमण पण नाकाचं काय करतो. नाक तर मूळचं लागतं की महाराज गोरा आहे तू सगळं आहे पण सुंदर दिसायला काय करावं लागेल. ज्ञानो बरं म्हणले पाप करायचं सोडून द्या सुंदर दिसतात संत सुंदर दिसतात कारण त्याच्यामध्ये पाप ही भावना. दिसणं का सांगते मी कारण बाह्य अंगाला बोलणारी माणसं आहेत आपण. प्रेझेंटेशनवर कलयुग चालतं बघा. कधी कधी राग येतो मला सुद्धा ज्या मंदिराचा आकार मोठा त्याला गर्दी जास्त आहे खरंय का नाही. ज्याची मार्केटिंग जास्त त्याला गर्दी जास्त. टकलं करून करून डोक्यावर केस येई ना तरी तिरुपतीला मरतो. अरे एका दिवशी पैठण आळंदी देऊ पंढरपूर पण कर की मरचील काय. तसं नाही जिकडे गर्दी जास्त तो देव लवकर पावतो नाही का. हान तो वेगळा आहे का रे. तुमचं कसं आहे ना महाराज फॉर्च्युनर मध्ये आला हुशार रिक्षात आला मूर्ख पेटवा मग आम्हाला अलय अवघड आहे तुमचं. पूर्वी वरतीत नाचली सुशिक्षित कीर्तनात नाचली नालायक. एका माणसाने एक तास व्याख्यान केलं देव नाही याच्यावर. कशावर देव नाही याच्यावर. कशावर देव नाही याच्यावर. एक तास व्याख्यान केलं. मी एका तासाला म्हणलं काय दादा बोलला तो. काय लोकांना पटवून सांगितलं अहो मला सुद्धा पटलं चुकलो आम्ही माळकरी झालो. अरे चूक झाली आमची आम्ही कीर्तनकार झालो. खरंय तुमचं देव नाही हो. अहो खरंच आहे हो तुमचं देव नाही. आ हा हा काय बोललं हो तुम्ही म्हटलं. काय ती शब्द फेक काय ती अभोगवाणी काय ती वाक्यरचना आ हा हा काय ती बोलण्याची धमक काय सुंदर बोललात हो. किती गोड पटवून सांगितलं एवढं गोड बोलाय जमलं कसं. ती म्हणला देवाची कृपा या समजून महाराज. आता अशी उकळत घरून मुसळत न काढली पाहिजे महाराज. अशा लोकांना धड देवही कळला नाही आणि अशा लोकांना धड माणूसही कळला नाही. एकतर माणसाने संसारी व्हावं नाही तर परमार्थी व्हावं मधला हो. एक तर संसारी व्हा काही फरक पडत नाही नाही तर परमार्थी व्हा. मध्येच गुंतून राहू नका. आधी त्या माकडासारखी अवस्था करून घेऊ नका. धोबी का पत्ता घर का ना असं करूच नका. विनंती आहे मग तुम्ही म्हणाल बघा म्हणजे पुन्हा आता बायको करायची नाही का. आता केली त्याचं काय तसं नाही रे दादा. हे बायको कशी येत जाऊ नका फिरून फिरून. तुम्ही संसार म्हणजे बायको नाहीच आहे. ज्ञानोबाराय फार गोड वर्णन करतात. जे लिहिलंय ते होणारच आहे. व्यवहारिक ज्ञान आहे
ललाटी जे लिहिले न पुसे का काही केले सटवीची राती जीवन विसंबी वाती तेसा ईश्वर निर्णय चित्ती वाणी सदा अगदी मग संसार करत असताना परमार्थ कसा करावा ज्ञानोबाराय तर ज्ञानोबाराय पुन्हा एकदा सांगतात अगदी तसा करा जसं कमळ पाण्यात असतं पण कमळावर पाणी टिकत नाही ज्याप्रमाणे चिक्कूमध्ये बी असतं पण चिक्कू फोडल्यावर बी चिटकत करा ना संसार करा बायको करा फक्त गुंतू नका आता ते कसं शक्य आहे महाराज अहो संतांनी केलंच की बरे झाले देवा निघाले दिवाळे परिया दुष्काळे नका रे आहे मग गुंतू नका सगळ्यांकडेच आहे तुम्हाला काय वाटतं संत गरीब आहेत सगळ्या संतांमध्ये श्रीमंत संत नाथ बाबा नाथ बाबांसारखी श्रीमंती कोणाचीच नाही आता हे तुम्हाला मी वेगळं सांगायची गरज सकल संत माझी राजा षष्टीचाच आणि मृत्यूही मृत्यू नाही म्हणू शकत आपण समाधी म्हणू शकतो कारण ते योगी आहेत जगातला पहिला व्यक्ती असेल जो स्वतःच्या अंतयात्रेमध्ये जिवंत होता कारण ते योगाचं लक्षण आहे योगाला कर्म बांधू शकत नाही माऊली सांगतात योगी तो ही करीती परी कर्मे तिरीन बंदी जती जे सांडिले आहे संगती अहम भावाची ज्याला स्वत्वाची जाणीव नाही त्याला योगी म्हणावं ज्याला समाधी समाधी म्हणजे साधी गोष्ट नाही हो मग ते ज्ञानोबाराय असू द्या नाथ बाबा असू द्या साधी गोष्ट नाहीये कारण हा संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदायापासून चालत आलेला आहे समाधी आपल्या मूळची आहे आदिनाथ गुरु सकळ मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्ष बळला गहिनी प्रसादे ज्ञान दिवा सार चोजविले ज्ञानोबारायकडे सार आलंय मग ज्ञानदेवी रचिला पाया उभारले एका वाक्यात सांगू का नाथ संप्रदाय हे वारकरी संप्रदायाचं मूळ आहे ज्ञानोबाराय हे त्याचं कुळ आहे आणि तुकोबाराय हे त्याचं फळ आहे हा वारकरी संप्रदाय आहे अगदी सोपा टाळ्या वाजू वाटले तर वाजवीत जा असं काही सरकारनं GST लावला नाही आणि वाजवलं तर प्रेमानं वाजवा तुम्ही माझ्यावर उपकार केला चल घे घे एवढं बोलली बाई घे चल घे टाळी घे बिकऱ्याला दान करत आहे हे लोक ना उपकार केल्यासारखं करतात खाऊ पण आपल्याला उपकार केल्यासारखंच घालतात परवा दिवशी मी एकाच्या घरी जेव्हा गेले तर बायकोला म्हणत होता ताईला चतकर वाढ ताईला चतकर वाढ मला वाटलं प्रेमानं म्हणतोय आत्मीय येते नाही महाराज आल्यात घरी वाढ 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 म्हणलं दादा नको पोट भरलं नाही ना वाढ म्हणलं दादा नको पोट नाही ना वाढ मला वाटलं तब्येत बघून म्हणतोय काय की गरज आहे वाढलंय सुकलंय वाढ 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 गरज आहे वाढ म्हणलं दादा पोट भरलंय नाही ना वाढ म्हणलं दादा पोट भरलंय नाही ना वाढ वाढ त्यांना भेटत नसतंय वाढ आम्ही बेकारी तुम्ही जागीरदार हा तुम्हाला काय वाटतं ज्ञानोबाराय गरीब आहेत जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसे वळ अरे सोन्याचा पिंपळ ज्यांच्या दारात ते गरीब आहेत का उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी काय सत्ता माझ्या ज्ञानोबारायांची चला तुकोबाराय 65 लाखाची सावकार की माझ्या तुकोबारायांची किती लाखाची 65 बर का किती
किती 65 लाख. तुम्ही म्हणताल एवढं काय बुंगलून सांगती, 65 चा बंगला आहे माझा. येड्या 65 आत्ताचे नाही, 350 वर्षापूर्वीचे. बरीच वय ना मोठी माणसं माझ्या समोर का हो दादा. तुमच्या लग्नात किती ना तोळा सोनं होतं. माफ करा, लग्न झालंय का? ते महत्वाचं आहे महाराज. कर्म नाही वर्म काय सांगता महाराज. कर्म महत्वाचे म्हणजे वर्म सांगायला नाही काय झाल्यात ना. हा मग 40-50 वर्षापूर्वी किती ना तोळा सोनं होतं. अंदाज पंचे सांगा की माऊली, 400-500 बरं 300-400. हा